नमस्कार, क्राईम या मालिकेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, सर्वसामान्य माणसाला काय हवं असतं? चांगलं घर, चांगली नोकरी, भरपूर पैसे, चांगली बायको. एखादी मुलगी आपल्याला आवडत असेल आणि जर तिचं आपल्यावर प्रेम नसेल तर एखादा सर्वसामान्य माणूस हा नकार पचवेल. पण काही माणसं हा नकार पचवू शकत नाहीत. झालं गेलं, गंगेला मिळालं असं म्हणण्याऐवजी सूडबुद्धीने विचार केला जातो. आजची जी साताऱ्यातली घटना आहे ती गोष्ट जराशी वेगळी आहे. हॅलो, सांगरूळ पोलीस स्टेशन. साहेब, मी श्याम बोलतोय. हा बोला. साहेब, माझ्या बहिणीचा कोणीतरी खून केला. तुम्ही आता कुठून बोलताय? मी करवीर वस्तीवरून बोलतोय. तुम्ही लवकर या साहेब. ठीक आहे, आम्ही लगेच येतो. मॅडम, बॉडी चेक करा. येस सर. विजय, बाकी काही एव्हिडन्स मिळतात का बघून घे. येस सर. सुषमाचा खून झाला हे तुम्हाला कधी समजलं? ती तिच्या खोलीत नव्हती साहेब. मी तिला शोधत बाहेर आलो, ती इथं मला दिसली. पण ती घरातून बाहेर कधी आली होती? माहित नाही, काल रात्री सगळे झोपेपर्यंत ती तिच्या खोलीतच होती. आणि सकाळी पाहिलं तरी असं झालं. सर, खर तर काल रात्री मीच तिला फोन करून इथे बोलवून घेतलं. ती मला भेटली, आम्ही बोललो सुद्धा आणि मग मी निघून गेलो. सर, सकाळी मला यांचा फोन आला आणि मी इथे निघून आलो. कशा करता? सर, 2-4 दिवसानंतर आमचं लग्न होणार होत. लग्नाआधी नवरा बायकोला असं एकत्र भेटता येत नाही म्हणून मी तिला इथं बोलवून घेतलं होतं सर. कारण मला तिच्याशी बोलायचं होतं. कुठे असता तुम्ही आणि काय करता? सर, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सर, इकडे कोणतरी बुटाचे ठसे आहेत. हेच बुटाचे ठसे आपल्याला खोण्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तुम्ही याचे व्यवस्थित फोटो काढून घ्या. सर, डेड बॉडी जवळ मोबाईल सापडलाय. त्यातला शेवटचा फोन कॉल करून बघ. येस सर. तुमचा फोन आहे? हो सर, हा माझा नंबर आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणालो नव्हतो का सर की मीच तिला फोन करून बोलावून घेतलं होतं म्हणून. सुषमाच्या खुनाच्या संदर्भात तुम्हाला संशयित आरोपी म्हणून अटक करावं लागेल. पण सर, तुमच्याकडे असा काय पुरावा आहे? तुमच्या जरा बुटाचे सोल दाखवा बरं. फोटो आणा जरा. तुमच्या बुटाचा सोल आणि तिथं सापडलेले ठसे सारखेच दिसत आहेत.
माखून तुम्ही केला नसेल कशावरून सर? साहेब माझे होणारे जुजू माझ्या बहिणीशी असं कधीच करणार नाही साहेब। साहेब माझ्या मुलीचं लग्न उद्यावर येऊन ठेपलं होतं, ती फार खुश होती। माझी जावई असं काही करतील असं वाटत नाही हो। प्लीज त्यांना बेड्या ठोकू नका। सॉरी पण खुन्याचा शोध लावण्यासाठी आम्हाला यांना ताब्यात घ्यावंच लागेल। बिजू बॉडी पोस्टमॉर्टमला पाठव, चला। सुषमाला कधीपासून ओळखतोस? साहेब हेच काही 4-5 महिन्यांपासून तिला बघायला म्हणून तिच्या घरी गेलो। ती मला आवडली, मी तिला आवडलो। आमचा साखरपुडाही झालाय गेल्या 24 तारखेला। तू अचानक सुषमाला फोन केलास आणि तिला भेटायला बोलवलंस, काही अर्जंट काम होतं? नाही अर्जंट असं काही नाही, खरं तर लग्नाचं जवळ आलेलं असताना मुला मुलीने असं भेटायचं नसतं, पण मला तिला गिफ्ट द्यायचं होतं ना म्हणून मी तिला बाहेर बोलावून घेतलं। आम्ही भेटलो, मी तिला गिफ्टही दिलं आणि मी निघून गेलो, पण मॅडम त्यानंतर काय झालं मला काहीच माहित नाही। आणि त्या बुटांच्या ठशाबद्दल तुझं काय मत आहे? ते ठसे मॅडम माझ्या बुटाचे नाही आहेत। मग कोणाच्या बुटाचे ठसे आहेत? सर आता असे बूट तर बरेच लोक वापरतात ना, मी कसं काय सांगणार? तुला कोणावर संशय आहे? सुषमाचा कोणाशी वाद, भांडण वगैरे? नाही भांडणाचं काही माहित नाही सर, पण तिचं एका मुलावर प्रेम होतं। सुषमाचा कोणी बॉयफ्रेंड होता हे तुला कसं माहित? सर तिनेच मला सांगितलं। मग असं काय झालं की ज्यामुळे सुषमाने त्याला सोडलं? आमच्या दोघांची जात वेगळी होती आणि इंटरकास्ट मॅरेजला घरच्यांचा विरोध होता, त्यामुळे आम्ही सहमतीने ठरवलं की आपण वेगळं व्हायचं। आणि सुषमाने लगेच ह्या गोष्टीला होकार दिला? तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि मी माझ्या घरातल्यांचं मन मोडू शकत नव्हतो, म्हणून मी सुषमाला बोललो, हे बघ सुषमा आपल्या नात्याबद्दल मी घरातल्यांशी बोललो पण त्यांचा विरोध आहे आपल्या लग्नात। केदार तुझाही विश्वास आहे असं जातीपातीवर? प्रेम तरी का केलंस माझ्यावर? तुझा गैरसमज होतोय, माझा अजिबात विश्वास नाही या गोष्टींवर, पण घरी प्रॉब्लेम आहे। काय प्रॉब्लेम आहे केदार? माझ्या बाबांचा कडाडून विरोध आहे आपल्या लग्नाला आणि या आधी त्यांना 2 मेजर अटॅक येऊन गेले आणि त्यामध्ये मी जर त्यांच्या विरोधात जाऊन तुझ्याशी लग्न केलं तर ते हा धक्का कधीच सहन करू शकणार नाही। त्यापेक्षा आपण एकमेकांना विसरून गेलेलं बरं, असंच म्हणायचंय ना तुला? हो सुषमा। आणि त्यानंतर मग आम्ही एकमेकांना कधीच भेटलो नाही, एकदाही कॉन्टॅक्ट केला नाही। तुला काय वाटतं सुषमाचा मारेकरी कोण असू शकतो? हे त्या विशालनी तर केलं नसेल? तिच्या होणाऱ्या नवऱ्याची आणि माझी फारशी ओळख नाही, पण कामानिमित्त आम्ही एकमेकांना भेटत होतो, पण माझा तिच्या मामावरती डाऊट आहे। सुषमाचा मामा? होय, कारण सुषमा मला सारखी बोलायची की तिच्या मामात सारखी तिच्या लग्नावर भांडणं होत असतात, म्हणून मला वाटतंय सर हा मामाच काय तो तुम्हाला प्रकार सांगेल। कुठे भेटेल हा सुषमाचा मामा? सुषमाचे मामा तुम्हीच का? होय मीच सुषमाचा मामा। काल रात्री 8:15 सुषमाचा खून झाला हे तुम्हाला माहिती असेलच? होय माहित आहे। सख्या भाचीचा खून झाला हे माहिती असून तुम्ही तिच्या घराकडे फिरकला नाहीत का? कारण आमच्यात भांडणं झाली आहेत। कशावरून भांडणं झाली होती? प्रॉपर्टीवरून ना? नाही। मग कशावरून? लग्नावरून। लहानपणापासून मी आणि दादाने ठरवलं होतं की सुषमा लग्नाची झाल्यानंतर त्याच्या मुलाला द्यायचे, पण तसं झालं नाही। का असं का झालं नाही? कारण सुषमा मोठी झाली पण तिचा भलत्याच कोणावर प्रेम झालं, माझ्या मुलाशी लग्न करायला तिने नकार दिला। अहो होता होता लग्न मोडलं, अशी काय कमी होती माझ्या मुलाच्यात, तीही चांगली सुखी राहिली असती, पण नाही
तिचं प्रेम होतं ना कुणावर तरी. सुषमा सारखी सुंदर हुशार मुलगी आपल्या घरी सून म्हणून येई. अहो माझ्या मुलाचंही आयुष्य सुखी झालं असतं. माझ्या मुलाचंही तिच्यावर खूप प्रेम होतं. पण कशाचं काय, तिने ह्या लग्नाला स्पष्ट नकार दिला आणि ह्याच कारणामुळे आमच्यात भांडणं झाली. सुषमाने त्याच्या मुलाशी लग्नाला नकार दिला, त्यामुळे ठरलेलं लग्न मोडलं. सांभाळा स्वतःला. तुम्हाला काय वाटतं, सुषमाच्या खुनामागे तिच्या मामाचा हात असेल? हो असेल, कारण तो तसं म्हणाला होता. त्याच्या मुलाला सुषमाने नकार दिला ना, त्यामुळे तो म्हणाला मी तुम्हाला असं सोडणार नाही म्हणून. हो मी तिला धमकी दिली होती खरी, पण माझ्या मनात तिच्या खुनाचा विचार नव्हता. आपण मी का करू तिचा खून, तिचा खून करून मला काय मिळणार आहे? तुमच्या मुलाला सुषमाने नकार दिला हे कारण पुरेसं वाटत नाही तुम्हाला? हे बघा, आमच्यात भांडणं झाली होती, वादावादही झाले, पण मी तिचा खून केलेला नाही हो. तसं जर करायचं असतं तर हे काम मी कधीच केलं असतं. आत्ताच का करू? अहो माझ्यावर विश्वास ठेवा, आणि माझ्या विरोधात पुरावा मिळालाच तर खुशाल घेऊन जा मला पोलीस स्टेशनमध्ये. अजून तरी तुमच्या विरोधात पुरावा नाहीये, पण मामा पुरावा नक्कीच मिळेल आणि मीच तुम्हाला भेड्या डोकून घेऊन जाईन. खुशाल या साहेब, कधीही बोलवा, मी चौकीत हजर होईन. अहो काही झालं तरी ती भाचीच होती माझी. ओके येतो. सर नक्की गुन्हेगार कोण असेल, कारण अतिशय शांतपणे शेजारी झोपलेल्या माणसालाही माहिती न होऊ देता हा खून केला गेला. सर बुटाचे ठसे मिळालेत, ते ठसे विशालच्या बुटाशी मॅच होतात, पण सर विशालच्या एकंदरीत हालचालीवरून त्याने खून केलाय असं वाटत नाही. सर तुम्हाला काय वाटतं, सुषमाचा खून कोणी केला असेल? हा मामाचा असेल. मला असा संशय आहे की आपल्या मुलाशी सुषमाने लग्न केलं नाही, पण रागाच्या भरात त्यानेच तिचा खून केला असेल. मलाही तेच वाटतंय सर. उचलायचं का त्या मामाला, चांगले 4-5 फटके दिले की ओकेल सगळं. असं आततायपणाने निर्णय नाही घेता येणार. गुन्हेगाराला पकडायचं पण बेसावधपणे, म्हणजे त्याच्या विरोधात जास्तीत जास्त पुरावे सापडतील. तुम्ही एक काम करा, मामावर नजर ठेवा आणि याचे सर्व अपडेट मला द्या. पण सर एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या? काय? एवढं सगळं घडलं तरी मामाचा मुलगा घरात नव्हता. बरोबर आहे पॉईंट तुमचा. आपण आज रात्री मामाच्या घरी पुन्हा येऊ आणि त्याच्या मुलाची चौकशी करू. ओके सर. चला. ओके सर चलो. सुषमाच्या मामावर संशय होता की ह्याने तिचा खून केला. आपल्या सख्ख्या बहिणीने तिची मुलगी आपल्या मुलाला दिली नाही म्हणून ह्याने तिचा खून केला असं सगळं चित्र उभं होतं. पण मामाची चौकशी केल्यावर पोलिसांना घोर निराशा झाली. काहीतरी मार्ग शोधायलाच हवा होता. सुषमाला न्याय कसा मिळेल हाच मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता. हॅलो नागनाथ, कुठे आहेस तू? मी जरा इकडे बाहेर आलोय, काम आहे माझं. जरा बाहेर म्हणजे कुठे आणि काय काम आहे तुझं? तुम्हाला काय करायचं आहे सांगितलं ना मी बाहेर आलोय. घरी कधी येणार आहेस? कशाला, काय करू घरी येऊन? मी उगाच लेक्चर ऐकवत बसणार तुम्ही? आत्ताच पोलीस येऊन गेले, तुझी विचारपूस करत होते. मग काय सांगितलं तुम्ही? मी काय सांगणार, तू मला काही सांगून जाशील तर ना. पण कशासाठी आले होते ते? अरे वा, जणू काही तुला माहीतच नाही. आपल्या सुषमाचा खून झालाय त्या संदर्भात चौकशीसाठी आले होते ते. त्याच्याशी माझा काय संबंध? तेच तेच मलाही जाणून घ्यायचंय. आत्ताच्या आत्ता घरी ये. आत्ता आता लगेच येता येणार नाहीये मला. मला काहीही माहीत नाही, तू घरी येतोयस आणि बघ मला काहीही सांगायचं नाही. इथे नात्यात काय चाललंय ते माहीत नाही आणि बाहेर कुणाची कामं करायला गेलायस
ताबडतोब घरी ये. संध्याकाळी येतो. आता तासाभरात तू मला घरी हवायस, समजलं? विशाल, मला तुमच्याकडून काही माहिती हवी. बोला, तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतो मी? त्या रात्री नेमकं काय घडलं हे पुन्हा ऐकायचंय मला. कारण तिथे सापडलेले बुटांचे ठसे आणि सुषमाच्या मोबाईलवर आलेला तुमचा शेवटचा कॉल याचं स्पष्टीकरण तुम्ही दिलं, पण यामुळे तुमची सुटका होत नाही मिस्टर विशाल घोरपडे. उलट तुम्ही अधिक पेचात सापडताय. शिवाय कोणालाही न सांगता गुपचूप बाहेर भेटण्याचं प्लॅनिंग तुमचंच होतं ना? मॅडम, मी माझी बाजू आधीच क्लिअर केली आहे, मग पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारून मला काय त्रास देताय? मिस्टर विशाल घोरपडे, ओरडू नका. लक्षात ठेवा, तुम्ही एका पोलिसासमोर उभे आहात. माफ करा मॅडम, मी रागाच्या भरात बोलून गेलो. अहो, काही शंका असे ना, पण आम्ही दोघं एकत्र होतो, काही वेळा आम्ही एकत्र घालवलंय, त्यामुळे तिच्या जाण्याने मला अस्वस्थ वाटत, खूप दुःख वाटत. तुम्ही नागनाथला ओळखता? सुषमाच्या कॉल रेकॉर्ड वरून असं कळतंय की सुषमाच्या खुनाच्या 3-4 दिवस अगोदर नागनाथचा फोन तिला आला होता. ओळखता तुम्ही त्याला? हो, मी नागनाथला ओळखतो. सुषमा त्याचा उल्लेख करायची, अधून मधून तोही तिला फोन करायचा. काय बोलणं व्हायचं दोघात, म्हणजे काही कॉन्फिडेन्शियल वगैरे? नाही, ते फारसं माहीत नाही, कारण त्याचा फोन आला की ती माझ्यापासून लांब जाऊन त्याच्याशी बोलायची. नाही, आधी मलाही संशय आला, पण मी तिला सगळं स्पष्टपणे विचारलं होतं. काय सांगितलं तिने, म्हणजे काही सिक्रेट असं सांगितलं का? नाही, तिने हेच सांगितलं की तिचं आणि नागनाथचं तिच्या घरच्यांनी लहानपणीच लग्न ठरवलं होतं. मग कुठे पण असलं? मी तुम्हाला गेल्या वेळी सांगितलं होतं ना की सुषमाचा एक बॉयफ्रेंड होता म्हणून, याच कारणावरून तिने नागनाथला नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी त्या दोघांचंही बिन असलं, दोघं वेगळे झाले आणि आमचा साखर पुढं झाला. हो, पण त्यानंतर तिला मी स्पष्टीकरण मागितलं होतं, तेव्हा तिने सांगितलं मला की तिच्यात आणि नागनाथमध्ये काहीही नाहीये. नागनाथ तिला वारंवार फोन करून धमकी देत होता की माझ्याशी लग्न कर म्हणून, आणि एकदा तर त्याने मलाही धमकी दिली होती. काय रे नागनाथ, इथे का बोलवस मला? मी तुला इथे सावध करण्यासाठी बोलवलंय विशाल. कोणापासून? माझ्यापासून. हे बघ विशाल, मी तुला स्पष्ट सांगतोय, तू सुषमाशी लग्न करू नकोस. का करू नकोस? काय करणार आहेस तू? हे बघ, लहानपणीच आमचं लग्न ठरलं होतं आणि तसंही सुषमावर माझं खूप प्रेम आहे. अरे, कुठला का जगतोयस तू? लहानपण ठरलं होतं ना, आता विसरते. आता तू मोठा झालायस, जरा मोठ्यांसारखं वाग. हे बघ, मी तुला शेवटचं सांगतोय, तू सुषमाशी लग्न करायचं नाही. हा, आणि लग्न करायला तयार झालास तर माझ्याशी गाठा, हे लक्षात ठेव. ए, तुला जे करायचं ना ते तू कर, तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. ठीक आहे, वेळ आल्यावर तुला कळेलच. चल निघाता. आता जातोय, पण भेटूच आमच्या लग्नात. हे जर तुम्ही आम्हाला आधीच सांगितलं असतं तर आमचा तपास अजून सोपा झाला असता. एनिवेज, थँक्स फॉर युअर इन्फॉर्मेशन मिस्टर विशाल. हो मॅडम, आभार कसले मानते. या गुन्हेगाराला शिक्षा होणार म्हणजे माझ्या सुषमाला न्यायच मिळणार की? येते मी. आणि हो, नागनाथ बद्दल काही माहिती मिळाली तर मला कळवा. सर, मी आताच विषयाची चौकशी केली. हो सर, आपल्याला या खुनाची नेमकी दिशा सापडली आहे. सुषमाचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा नागनाथ विशाला फोन करून सुषमाशी लग्न करू नको नाहीतर याचे परिणाम वाईट होतील अशी सारखी धमकी देत होता, आणि सुषमालाही फोन करून विशालशी लग्न करू नको असा वारंवार त्रासही देत होता. सर, नागनाथला चौकीत बोलवून एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. येस सर. कोण रे ही तुझी? माझी होणारी बायको आहे. तोंडाला येईल ते बडबडू नकोस नागनाथ, मी तुझ्याशी लग्न करणार नाहीये. का नाही करणार? माझ्यात काय कमी आहे? तुझ्यात ना सगळंच कमी आहे.
किती सुंदर आहे त्या. घालून दाखव ना. त्या घोरपड्याच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार आहेस आणि या नागनाथला तू नाही म्हणतेस. तुला ना या नागनाथचा खरा रंग दाखवतो.